नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण स्थूल वाचन या विभागामधील डॉक्टर विजया वाड यांचा बालसाहित्यिका गिरिजा कीर बघा हा जो पाठ आहे या पाठाला सुरुवात केलेली आहे प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या ज्या नाटिका आहेत चरित्रे कथासंग्रह बालसाहित्य यांची डॉक्टर विजयावाड यांनी विजया रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे ठीक आहे तर आपण बघूयात आज पुढचा परिचय यामधला या ठिकाणी बघा डॉक्टर आवाड काय म्हणतात तर मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते म्हणजे गिरिजा केर यांनी ज्या बालनाटिका लिहिलेल्या आहेत या बालनाटिकांपैकी एक खूप आवडलेली म्हणजे वि डॉक्टर विजयावाड यांना एक खूप बालनाटिका आवडलेली आहे ती कोणती बघा त्याचा उल्लेख त्या करत आहेत त्याचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट बघा आता घरातली गोष्ट आहे काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो किंवा आवश्यक असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही हा अधिकार जो क गाजवतात मुलांवरती मोठी माणसं ते सहन होत नाही त्यांना पण हे सांगणार कुणाला बघा म्हणजे काय सांगितलं इथं तर घरातली मोठी माणसं लहान मुलांवरती म्हणजे लहान मुलांना बंधनामध्ये ठेवतात हे करू नको ते करू नको सारखं सांगत असतात मग मुलांना त्यांच्या मनासारखं वागताच येत नाही बघा मग अशावेळी सर्व मुलं एकत्र येऊन विचारविनिमय करतायत आपल्याला आपल्या ह्या ज्या तक्रारी आहेत त्या आता कोणापुढं मांडायच्या कारण ह्या मोठ्या माणसांपुढे मांडल्या की ते आपल्याला राग होतातच आणखी उरडतातच मग आता काय करायचं कोणापुढे तक्रारी मांडूया मग मा सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूयात बघा एवढ्या अनेक असंख्य तक्रारी आहेत पाडाच वाचणं म्हणजे काय एका मागोमाग एक अशा प्रकारे अनेक गोष्टी मांडणे बघा मग अशा अनेक गोष्टी तिथं लिहूयात अर्जामध्ये त्या आणि हा अर्ज बाप्पा पुढेच ठेवूयात देव नक्की प्रसन्न होईल आपल्या तक्रारींचा विचार करेल बघा मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन मग सर्वजणं मिळून लिहायला लागतात इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात बघा इथं काय लहान मुलांच्या तक्रारी असतात लेखिकेने काय काय सांगितले बघा एक लहान मुलगी तिला काय वाटतं की आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे जीवा दुसरं बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे असं वाटतं मुलांना बघा नाहीतर लहान मुलीला साडी नेसताना बघितला आई न तर आई म्हणते तू काय मोठी झाली आहेस का किंवा एवढी मोठी साडी नेसता येणार नाही तुला आवरणार नाही पडशील म्हणून देत नाही साडी नेसायला किंवा दुसरा काय बघा उदाहरण दुसरं काय तक्रार तर बर्फ का गोला खाण्याची इच्छा मुलांना बर्फ खायला देत नाही शक्यतो मग घसा बसेल आजारी पडशील म्हणून मग भेळ खायला मिळालीच पाहिजे बघा म्हणजे इथं भेळ खायला पण देत नाहीत म्हणून मग सगळीजणं तशा तक्रारी लिहायला सुरू करत आहेत म मग त्यांच्यापैकीच बघा मधू भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येत आहेत आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात या सर्व प्रसंगामध्ये गंमत आलेली आहे कारण का तर या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य ले लाभलेलं आहे म्हणजेच काय मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं काय मुलं विचार करतात हेच लक्षात येते ना या ठिकाणी छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातात नाटकाला जे दृश्य परिणाम बघा असायला हवेत म्हणजे हे पाहिल्यानंतर मनावरती जसा परिणाम होतो प्रत्यक्ष बघितल्यानंतर तसं ते वाचतानासुद्धा समोर चालूच आहे ते नाटक असं वाटतं बघा मग हे गिरिजाबाईंच्या नाटकामध्ये प्रभावीपणे दिसते मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकणं तसं अवघडच परंतु गिरिजाबाई ती लिलया सहज पेलतात लिलया म्हणजेच काय सहज गतीनं करून दाखवतात बालप्रेक्षकांची प्रेक्षकांची त्यांनी जिंकलेली आहेतच बघा आता अन्य त्यांची साहित्यकृती कोणती बघा आता आपण गिरिजाबाईंच्या बाल बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे आता अन्य साहित्यकृती कोणती तर बघा लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तपस्विनी अणुताई वाघ शिक्षणव्रती ताराबाई मोडक संत गाडगेबाबा महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत बघा अशी सुंदर सुंदर चरित्रे म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींनी जी मोठमोठी कामं केलेली आहेत बघा ती लहान मुलांपर्यंत पोचवल्यास बघा त्यांच्या मनावरती नक्कीच चांगले संस्कार घडणार आहेत सामाजिक बांधिलकीची सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना होणार जा आहे मुलांच्या म्हणजे मनामध्ये ज्या काही भावना आहेत म्हणजे भावना असतात त्या भावनांना काय हो म्हणजे ही जी सामाजिक बांधिलकीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर बघा त्या पद्धतीने मुलं तशी वागतील म्हणून या ठिकाणी त्यांनी काय केले अशीच त्यांच्याबद्दल मोठमोठी व्यक्ती आहे त्यांची जी कार्य आहेत ती मुलांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी ह्या चरित्रांमार्फत काय केलं आहे सुंदर असा प्रयत्न केलेला आहे मग थोरांनी केलेलं कार्य पुढं नेणं हेच त्यांचं खरं स्मारक ठरेल हेच खरं म्हणजे स्मरणात राहण्यासारखं आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा बरं अणुतईवाघ यांचं जे कार्य आहे म्हणजे मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात हे अगदी शंभर टक्के खरे आहे शिक्षणवृत्ती अणुताई वाघ यांनी काय केलं तर ताराबाई मोडक यांचा वारसा फु पुढे चालू ठेवला म्हणजे ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलांनी शिकणं शिक्षण घेण्यासाठी पुढं येणं त्यांच्या अडचणी समजावून घेणं त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं बघा अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे अणुताईंचं हे अद्वितीय कार्य जन्मभर पुढं नेण्यासाठी आता कोण येणार तर सळसळत्या रक्ताची तरुण मुले पुढं आली आणि त्यांनी हा कार्यभार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलला तर तेच अणुताईंच्या या महान कार्याचे खरे स्मारक ठरेल संत गाडगेबाबा यांनी सुद्धा बघा लहान मुलांच्या मनावरती म्हणजे जे, जे काही काम केलेलं आहे त्या कामाचा कशा पद्धतीनं संस्कार होतो आहे तर हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करणं तिथं लाजायचं नाही बघा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचे संस्कार मुलांवरती घडतात मोठमोठ्या व्यक्तींची चरित्र वाचल्यानंतर मग प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा किर काय लिहितात तर प्रत्येक सुशिक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही आपल्याला माहीतच आहे महात्मा ज्योतिबा फुले किती मोठे करते समाजसुधारक आहेत मुलींनी शिकावं म्हणून त्यांनी किती मोठे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रयत्नानेच मुलींची पहिली शाळा या ठिकाणी निघालेली होती आपल्याला माहीत आहे म्हणजे सावित्रीबाई फुल शिक्षिका मिळत नव्हती म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवलं आणि त्यांना शिक्षिका केलं समाजाचा रोष ओढवला त्रास सहन केला परंतु त्यांनी त्यांचं कार्य हे पुढं नेलंच बघा म्हणजेच काय या ठिकाणी तर जसा आपला मुल आपल्या मुलीला पिता सक्षम करतो आपल्या पायावरती उभं करतो तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व ह्या स्त्री जातीला काय केलेलं आहे मोठं केलेलं आहे लिहिती चालती बोलती केलेलं आहे त्यामुळे या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही आता पुढचं बघा ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल पण लिहिताना त्या काय म्हणतात माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे म्हणजे माणसं ओळखायची जी खरी करणारी काम आहे जी कामालाच वरदान मानतात अशा माणसांना ओळखून बघा त्यांना योग्य कामाला उपयोग त्यांचा योग्य कामासाठी उपयोग करून घेणं खरं आहे मोठी माणसंच हिऱ्याची पारख करू शकतात ताराबाई मोडक यांचा वसा पुढे कोणी चालवला तर अणुताई वाघ मग त्यांचे चरित्र सादर करताना सुद्धा गिरिजाबाई काय म्हणतात आपण पाहिलंच की ज्या भागात काम करायचं त्या भागात ती मुलं शिकती शिकतील आणि शिक्षणासाठी शिकती आणि शिक्षणासाठी येते करणं म्हणजे मुलं शिकावीत शिक्षणासाठी यावीत बघा यासाठी प्रयत्न करणं त्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं कार्यानुभव शिकताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं त्यांना समजेल अशी भाषा वापरणं श्रद्धेनं शिकवणं त्यात त्या प्रेम ओतणं या गोष्टी अणुताईंनी आचरणात आणल्या जन्मभर ते कार्य पुढं नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल बघा बरं इतकं सुंदर म्हणजे चरित्र लिहिण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे तर या ठिकाणी लहान मुलांच्या मनावरती उत्तम संस्कार घडावेत प्रत्येक चरित्राच्या माध्यमातून महत्त्वाचा विचार मांडणारी व एक एक प्रत्येक कार्याचा संदेश म्हणजे रुजवणारी या ठिकाणी ती चरित्र असतात सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी चरित्र असतात मुलांना पचेल रुचेल पचेल म्हणजेच काय समजेल बघा आवडेल अशा सोप्या भाषेमध्ये परंतु हृदयस्पर्शी अशा भाषेचा वापर करून ही त्यांनी काय केले हे चरित्र लिहिलेली आहेत ठीक आहे मुलांनो तर इथं आपण थांबूयात बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण काय पाहिलेलं आहे तर बालनाटिकेंबद्दल म्हणजे विजया लाड यांनीसुद्धा बालनाटिका त्यांच्या वाचलेल्या आहेत त्यापैकी एक आवडलेली बालनाटिका आहे त्याच्याबद्दलचं त्यांनी इथं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे म्हणजे ती बालनाटिका म्हणजे काय आहे तर एका घरातलीच गोष्ट आहे लहान मुलांच्या तक्रारी कोण ऐकून घेत नाही मग आता तक्रारी कोणापुढं करायच्या म्हणून ती लहान मुलं काय करतात बाप्पा पुढंच म्हणजे तक्रारी लिहूयात आणि बाप्पा ठेवूयात मग त्यांच्यापैकीच एकजण येते बाप्पा होते दुसरं येते बाप्पा होते अशा पद्धतीनं अनेक तिथं म्हणजे ती रूपं घेऊन ते त्यांचा काय करतात प्रसंग तिथं सादर करतात म्हणजे गमतीशीर असा प्रसंग तिथं तो आ, सादर करण्यात आलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष आपण पाहतोच आहे असं वाटतंय म्हणजे बाल जे प्रेक्षक असतात त्यांची मनं जिंकणं तसं अवघडच परंतु गिरिजाबाईंनी ते काय केलं आहे सहजगत्या करून दाखवलेलं आहे हे सुरुवातीला म्हणजे पाहिलेलं आहे आणि नंतर काय पाहिलं तर चरित्रांबद्दल म्हणजे लिखाणामध्ये म्हणजे जे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चरित्र पण लिहिलेले आहेत आणि चरित्र कोणाची तर महान कार्य ज्यांनी केलेलं म्हणजे मोठं कार्य ज्यांचं आहे अशा महान व्यक्तींची मग उदाहरणा दाखल दिलेल्याच आहे त्यांनी आपण पाहिलं की महात्मा फुले ताराबाई मोडक अणु वाघ बघा यांच्या चरित्रांमध्ये सादर करताना काय काय गिरिजाबाई म्हणतात हे आपण पाहिलेलं आहेच ठीक आहे मुलांनो तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित हे परिच्छेद वाचा ठीक आहे आणि याच्यावरती जो दिला आहे स्वाध्याय तो तुम्ही सोडवा या विभागावरती सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो लक्षात घ्या स्थूल वाचन या विभागावरती परिच्छेद येत नाही त्यामुळे जो प्रश्न असेल त्याचं उत्तर लिहिताना तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये न पाहता लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे सुरुवातीला तुम्ही उत्तरं तयार करा आणि नंतर ती पाठांतर करा परंतु मुलांनो परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये याच्यावरती परिच्छेद परीक्षे येत नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर व्यवस्थित तो वाचा परिच्छेद उत्तर नीट तयार करा आणि मग तुम्ही तो लिहिण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मुलांनो या ठिकाणी आपण थांबूयात